नमस्कार मी दीपक सरनोबत असिस्टंट प्रोफेसर इन इंग्लिश आजच्या व्हिडिओमध्ये आपण द ड्रेड डिपार्चर या नाटकातील प्रिन्सिपल कॅरेक्टर्स कोणकोणते आहेत ते पाहूया आणि समजून घेऊया द ड्रेड डिपार्चर हे गौरी देशपांडे यांनी सतीश आळेकर यांच्या महानिर्वाण या नाटकाचं केलेलं इंग्रजी भाषांतर आहे महानिर्वाण हे नाटक मराठीमध्ये मूळता प्रकाशित झालं स्टेजवरती आलं आणि त्यानंतर मग त्याचं ड्रेड डिपार्चर असं भाषांतर करण्यात आलं म्हणजे हा मुद्दा आपणाला माहिती असावा द ड्रेड डिपार्चर या प्लेमधील नाटकामधील प्रिन्सिपल कॅरेक्टर्स आपण पाहत असताना सर्वप्रथम आपल्यासमोर कॅरेक्टर जे आहे महत्त्वाचं ते आहे भाऊराव यांचं नंबर फर्स्ट कॅरेक्टर आता हे नेमकं का काय आहे ते थोडक्यामध्ये आपण त्याच्यावरती फोकस करूया अ मिडल एज्ड भाऊराव हे मध्यमवयीन गृहस्थ आहेत मिडल क्लास पर्सन आणि मध्यमवर्गीय प्रमुख म्हणून इथं त्यांना मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे हु इज डेड ॲट द व्हेरी स्टार्ट ऑफ द प्ले आणि जेव्हा प्ले स्टार्ट होतो नाटक जेव्हा स्टार्ट होतं तेव्हा नाटकाच्या सुरुवातीलाच त्यांचा मृत्यू झालेला आहे असं दाखवण्यात आलेला आहे ही इज फादर ऑफ नाना नानाचे वडील आहेत अँड हजबंड ऑफ रमा आणि रमाचे मिस्टर हजबंड आहेत ही प्लेज अ रोल ऑफ अ हिम सिंगर या नाटकामध्ये ते एक कीर्तनकाराच्या भूमिकेमध्ये आपणाला पाहायला मिळतात स्वतःचा मृत्यू झालेला आहे आणि मृत्यूनंतर म्हणजे एक सोल जसा आहे त्यांचा आत्मा आपल्याशी बोलतो आहे संवाद साधतो आहे असं दाखवण्यात आलेलं आहे ही इज नॉट रेडी टू बी बर्न इन द न्यू क्रिमेटरी आता नाना साजिकच आपल्या वडिलांना जेव्हा भाऊरावांना जेव्हा अंत्यविधीसाठी घेऊन जातात स्मशानभूमीमध्ये तेव्हा ते जुनं स्मशान जे आहे ओल्ड क्रिमेटरी जे आहे ते काही कारणास्तव महानगरपालिकेनं बंद करण्यात आलेला आहे आणि भाऊरावांना त्या जुन्या स्मशानामध्येच आपला दहनविधी करायचा आहे नवीन जे आहे स्मशान त्यामध्ये ते स्वतःला जाळून घ्यायला थोडक्यातमध्ये आपण म्हणूया अंत्यसंस्कार त्यांचा करून घ्यायला ते तयार नाही आहेत हीच बॉडी लाईज ऑन द लॉफ्ट फॉर थर्टीन डेज आणि त्यामुळं जोपर्यंत माझा अंत्यविधी या जुन्या स्मशानभूमीमध्ये होत नाही तोपर्यंत मी काही तयार होणार नाही आहे मग त्यामुळं नाना काय करतो त्यांना थर्टीन डेज तेरा दिवस काय करतो आपल्या घराच्या माळ्यामध्ये पोटमाळ्यामध्ये त्यांना लपवून ठेवतो म्हणजे असं हे भाऊराव हे कॅरेक्टर त्यानंतर आपल्यासमोर सेकंड प्रिन्सिपल कॅरेक्टर आहे रमा आता रमा कोण ते आहे द वाईफ ऑफ भाऊराव जे सुरुवातीलाच नाटकाच्या डेड दाखवण्यात आलेले आहेत ते भाऊराव आणि त्यांची ही वाईफ रमा आहे मिडल एज्ड साजिकच मध्यम वयीन आहे गुड लुकिंग अँड अट्रॅक्टिव्ह वुमन दिसायला चांगली आहे सुंदर आहे आकर्षक असणारी ही स्त्री या प्लेमध्ये आपल्यासमोर आपणाला पाहायला मिळते शी इज अफ्रेड ऑफ लिडिंग द लाईफ ऑफ अ विडो आणि भाऊराव यांच्या मृत्यूनंतर एक विधवा म्हणून विडो म्हणजे विधवा विधवा म्हणून आपलं आयुष्य पुढे लीड करण्याची रमाला भीती वाटते शी वॉन्टस टू बिगीन अ फ्रेश लाईफ आणि अशा सिच्युएशनमध्ये त्या रमाला एक नवीन आयुष्य सुरू करायचं आहे विधवा म्हणून राहायचं नाही आहे शी इज अट्रॅक्टेड टू अ मॅन आणि अशा एका व्यक्तीकडे या अंत्यविधीच्या दरम्यान किंवा ते तेराव्याच्या दिवशी एक व्यक्ती तिथं आलेली असते त्या व्यक्तीकडे रमा काय होते कुठेतरी अट्रॅक्ट झालेली आहे आपल्याला पाहायला मिळते मग या व्यक्तीचा उल्लेख या उल्ले प्लेमध्ये थर्ड फ्रॉम द लेफ्ट अशा पद्धतीनं करण्यात आलेला आहे त्यानंतर तिसरं महत्त्वाचं कॅरेक्टर आहे नाना नाना कोण आहे ही इज द ओनली सन ऑफ भाऊराव अँड रमा भाऊराव आणि रमा यांचा एकुलता एक मुलगा म्हणजे नाना ही इज अ गुड लुकिंग दिसायला गुड लुकिंग आहे इंटेलिजंट आहे अँड यंग स्पोर्ट्समन आणि हा काय आहे खेळाडू क्रीडापटू देखील आहे आता यानंतर फेन भाऊ डाईज जेव्हा भाऊंचं निधन होतं त्या सिच्युएशनला ही इज अवे प्लेईंग प्रिझनर्स बेस तर तो साजिकच क्रीडापटू असल्यामुळं तो त्या प्रिजनर्स बेस नावाचा तो खेळ खेळतोय आणि त्याचा भाग म्हणून तो काय असतो तिथून घरातून किंवा गावापासून दूर असतो आता मराठी नाटक आहे त्यामध्ये महानिर्वाण त्यामध्ये आट्या पाट्या अशा पद्धतीचा खेळ तो दाखवण्यात आलेला आहे इंग्रजी ट्रान्सलेशनमध्ये त्याला प्रिजनर्स बेस असं नाव देण्यात आलेलं आहे ही डज हीज बेस्ट टू फुलफिल हीज फादर्स लास्ट विश आता आपल्या वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी जे काही असेल तो काय करतो परिपूर्ण त्यांची इच्छा व्हावी इच्छापूर्ती व्हावी म्हणून तो पूर्ण प्रयत्न करतो आता यांची भाऊरावांची इच्छा काय असते तर आपलं दहन जे आहे ते ओल्ड क्रिमेटरीमध्ये म्हणजे जुन्या स्मशानामध्ये करण्यात यावं नवीन स्मशानामध्ये इलेक्ट्रिक जो आहे त्या पद्धतीनं वापर केलेला आहे इलेक्ट्रिक क्रिमेटरी आहे ती आणि त्यामुळं ते तिथे स्वतःचं दहन करायला तयार नाहीत नंबर फोरला गेलेला आहे पण अ फ्यू नेबर्स इन द चॉल फेअर द फॅमिली लिव्ह आता फॅमिली ज्या ठिकाणी राहते त्या चाळीमधील काही शेजारी आपणाला इथं पाहायला मिळतात आता दे प्रिपेअर फॉर द क्रिमेशन आता दहनविधीसाठी ज्या काही प्रिपेरेशन्स तयारी करायच्या आहेत ते सर्वजण इथं ते तयार करतात गो टू द क्रिमेटरी त्यानंतर पुन्हा स्मशानभूमीमध्ये जातात चॅट डायलॉग त्यांचा दिलेला आहे संवाद साधतात अँड मेक फन ऑफ वन अनादर आपण वातावरण हे गंभीर असलं तरी ही लोक गंभीर नाही आहेत एकमेकांची चेष्टा मश्करी करणं गाण्याची भेंड्यांनी खेळणं अशा पद्धतीची जी आहे ते काही ॲक्शन्स आहेत त्या तिथं चालू असतात या नेबर्स ज्या आहेत त्यांच्या चाळकर यांच्या इन जनरल थोडक्यामध्ये आपण जर म्हणायचं झालं दे सेलिब्रेट द डेथ ऑफ भाऊराव म्हणजे अतिशय गंभीरपणेच हे चित्रण करण्यात आलेलं नाही आहे तर तर ते कुठेतरी भाऊराव यांचं निधन जे झालेलं आहे मृत्यू झालेलं आहे ते थोडक्यामध्ये कुठेतरी सेलिब्रेट करतात असं आपणाला या प्लेमधून त्यांचं इम्प्रेशन भेटतं अशा पद्धतीनं द ड्रेड डिपार्चर हे गौरी देशपांडे यांनी सतीश आळेकर यांच्या महानिर्वाण या नाटकाचं जे काही ट्रान्सलेशन केलेलं आहे त्या टा ड्रेड डिपार्चर या नाटकातील प्रिन्सिपल कॅरेक्टर्स म्हणून पाहत असताना आपणाला भाऊराव रमा नाना अँड अ फ्यू नेबर्स म्हणजे काही चाळकरी जे आहेत चाळीत राहणारी लोक यांचा आपणाला विचार करावा लागतो